कर्नाटकची राजधानी बंगळुरूवर जलसंकट घोंगावत आहे. शहरातील शाळा कोचिंग सेंटर बंद करण्यात आले आहेत. एमर्जन्सीमुळे वॉटर एमर्जन्सीमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात. पाण्यासाठी नागरिकांचे हजारो रुपये खर्च होत आहेत. पाणी टंचाईमुळे कर्नाटक सरकारने हेल्पलाईन नंबर सुद्धा जारी केला आहे. तर महाराष्ट्राच्या शेजारचं राज्य कर्नाटक आणि कर्नाटकची राजधानी बंगळुरूवर जलसंकट ओढावल्याचं पाहायला मिळतं. या ठिकाणी टँकरनं पाणी मागवावं लागतंय, पाणी नाहीये आणि त्या पार्श्वभूमीवर शाळा कॉलेजेस जे आहेत त्यांना सुट्ट्या देण्यात आल्या आणि ऑनलाईन क्लासेस घेतले जात आहेत. शाळा कॉलेजेस बंद करून जी परिस्थिती कोविडमध्ये होती तशीच काहीशी परिस्थिती आता फक्त पाण्यामुळे बंगळुरूवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे आता हे चित्र येत्या काही दिवसांमध्ये संपूर्ण देशात तर दिसणार नाही ना अशी भीती लोकांना सतावती आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.